नई में बीजेपी के जिला महामंत्री नीलेश म्हात्रे के जन्मदिन पर आज सानपाड़ा में रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया, जहां युवा नेता नीलेश म्हात्रे ने केक काटा और सैकड़ों समर्थकों और बीजेपी कार्यकर्ताओं की बधाइयां स्वीकार की। इस समारोह का आयोजन सानी युवा समाज सेवक पांडुरंग आमले एवं शारदा आमले द्वारा किया गया था। देखिए रिपोर्ट। बीजेपी के युवा नेता और जिला महामंत्री नीलेश म्हात्रे ने आज सानपाड़ा में अपने सैकड़ों समर्थकों के बीच जन्मदिन मनाया। युवा समाज सेवी पांडुरंग आमले द्वारा आयोजित एक रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम के दौरान बीजेपी युवा नेता नीलेश म्हात्रे ने केक काटा और सैकड़ों समर्थकों और चाहने वालों की शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप और समाज सेविका शारदा आमले समेत तमाम पदाधिकारी और स्थानीय नागरिक भी मौजूद थे। युवा समाज सेवी पांडुरंग आमले और जगन्नाथ जगताप ने युवा नेता नीलेश म्हात्रे के दीर्घायु की कामना करते हुए उन्हें जन्मदिन की शुभेच्छा दी। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। यांचे लाडके सुपुत्र व नवी मुंबईचे जिल्हा महामंत्री हे आता जवळपास सगळ्यांच्या घरातले ताईत बनत चाललेले आहेत। युवक वर्गाचे मार्गदर्शक आहेत, चांगला सल्ला देतात, ते वेळोवेळी ते आम्हाला सल्ला देऊन आम्हाला सांगतात पुढील वाटचाल कशी करावी। अशा एक मित्रत्वाचा नाता आमचं तयार झालेलं आहे आणि अशा एका मित्रासाठी आम्ही आज हा वाढदिवस इथे साजरा केला आणि या कार्यक्रमासाठी असंख्य मोठ्या संख्येने आमचे ज्येष्ठ नागरिक महिला युवक वर्ग हजर झालेले आहेत आणि आज आर नाईक इव्हेंटचा मनोरंजन कार्यक्रम आज आम्ही त्यांच्याकडे ठेवला होता। खरोखरच सकाळपासून आम्ही हा कार्यक्रम त्यांचे जे राबवले होते, आरोग्य शिबिर असो, रक्तदान शिबिर असो व आता हा आम्ही मनोरंजन कार्यक्रम ठेवला व आपला त्यांच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही अभिषेकाचा सोहळा इथे साजरा झाला, हा भव्य दिव्य प्रकार झाला आणि या पुढील काळात सुद्धा आम्ही अशाच प्रकारचे वाढदिवसानिमित्ताचे कार्यक्रम ठेवू आणि त्यांचाही आशीर्वाद मार्गदर्शन आणि त्यांची मैत्री आमच्यावर आशीष राहो ही ईश्वरचरणी पाहता आणि पुन्हा एकदा नीरज दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज मनताई आमचे कार्यसम्राट आमदार मनताई म्हात्रे यांचा हे सुपुत्र हे मनताईच्या ज्यावेळेला इलेक्शन असते त्यावेळेला प्रत्येक वेळा ते पडद्यामागून काम करतात आणि फारच चांगलं करतात। आमच्याबरोबर जिल्ह्यामध्ये ते महामंत्री आहेत, ते जिल्ह्यातसुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात आणि समोर येऊन न येता मागून सर्व काम ते हाताळतात असे नीलेशजी वरपे नीलेशजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। वहीं अपने जन्मदिन पर बीजेपी कार्यकर्ताओं और सैकड़ों नागरिकों का प्यार और सम्मान पाकर भावुक हुए युवा नेता नीलेश म्हात्रे ने खुशी जाहिर की और शुभेच्छा देने वालों के प्रति आभार भी जताया। त्यांच्यावरचं प्रेम आहे जे मला त्यांच्यामुळे त्यांनी आज माझा वाढदिवसाचा जो कार्यक्रम साजरा केला तर मला भरपूर आनंद आहे। मी कधी करत नाही पण यांच्या प्रेमाखातील मी आज इथे आलो आणि यांना आणि यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।